इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करावा तसेच आश्वासित प्रगती योजना लागू करावी या मागणीसाठी कसबेडिग्रज येथील कृषी संशोधन केंद्र व कृषी तंत्र विद्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून काम करत अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात सर्व कर्मचारी सहभागी झाले. शासनाने तातडीने मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिला. कृषी विद्यापीठ सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेतील अनुक्रमे 10, 20 आणि 30 वर्षानंतर अनुज्ञेय ठरणारी 3 लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेसहित सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी टाळेबंदीपूर्वी आंदोलन करण्याबाबत निवेदन प्रशासनास देण्यात आले होते, परंतु कोरोना संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन व सामाजिक भान राखून सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. अद्यापपर्यंत सातवा वेतन आयोग लागू करावा तसेच आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आलेली नाही, त्यामुळे राज्यातील 4 कृषी विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज 1 दिवसीय काळ्या फिती लावून आंदोलन केले. कोल्हापूर विभागातील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कसबेडिग्रज येथील कृषी संशोधन केंद्र, राजर्षी शाहू महाराज कृषी महाविद्यालय तसेच विभागातील सर्व संशोधन केंद्रे व कृषी तंत्र विद्यालयातील अधिकारी व कर्मचारी एकत्रित येत फिती लावून व श्रमदान करून आंदोलन केले. शासनाने प्रलंबित मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला. या आंदोलनात डॉक्टर डी के कटमाळे, डॉक्टर बी टी पाटील, डॉक्टर आर बी पवार, डॉक्टर एम पी देशमुख, डॉक्टर एस डी राठोड, डॉक्टर एम डी माळी, डॉक्टर एस बी महाजन यांच्यासह चतुर्थ श्रेणी कर्मचारी उपस्थित होते. आणि आम्हाला खात्री आहे की या आंदोलनाद्वारे निश्चितच शासन सकारात्मक विचार करेल आणि लवकरच हा आमच्यावर होणारा अन्याय आहे तो दूर केला जाईल. हे आंदोलन आमचं 2 तारखेपर्यंत सुरू असेल. जर यानंतर बदल नाही झाला तर आंदोलनाची पुढची दिशा अशी असेल की 2 तारखेपासून लेखनी बंद या स्वरूपाचं आंदोलन आहे. हे आंदोलन करताना आम्ही सामाजिक भान ही ठेवलेलं आहे. कृषी विद्यापीठातील सर्व कर्मचारी हे भान ठेवून आहेत. सुरुवात म्हणून आम्ही एक अनोखं लक्ष वेधण्यासाठी काम केलेलं आहे, ते म्हणजे श्रमदान. कार्यालय परिसर मधील श्रमदान सर्वच विद्यापीठामध्ये कर्मचारी करत आहेत. एक चांगल्या भावनेने आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज हे श्रमदान आंदोलन या आम्ही प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक कृषी विद्यापीठातल्या कॉलेजेसवरती, संशोधन केंद्रावरती, कृषी विज्ञान केंद्रावरती, मध्यवर्ती परिसरामध्ये हे असं एक श्रमदान आंदोलन सुरू केलेलं आहे. त्यात आज आम्ही आपलं कृषी संशोधन केंद्र कसबेडिग्रज आणि कृषी तंत्र विद्यालय इथलं कसबेडिग्रज यांच्या मिळून आम्ही एक श्रमदान आंदोलन इथं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी, सातवा वेतन आयोग मिळवण्यासाठी आम्ही हा एक आंदोलन आज इथे केलेलं आहे. आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी याचा सहभाग घेऊन आपल्या इथलं श्रमदान करून आपल्या परिसराची स्वच्छता इथे असं हिरारीने सगळ्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी भाग घेऊन केलेला आहे.